टीव्हीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतीत भारतीय जनता पक्षाचे नेते जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी दिले. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाचे नेते जनतेला दिशाभूल करण्याचं काम करत आहे. जे काही निकाल सुप्रीम कोर्टाकडून आलेले आहे ते केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे ही सगळी अडचण निर्माण झालेली. तोच केंद्र सरकार पार्लिमेंटमध्ये सांगतो की आमच्याकडे एम्पिरिकल डाटा ग्रामविकासच्या कामासाठी जे ते वापरत आहे ते 97% हे परफेक्ट आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सांगताय की हे डाट्याच्या आधारावर ओबीसीची जनसंख्या निश्चित करता येत नाही. म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून या देशातल्या राजकीय आरक्षण संपलं पाहिजे ही भूमिका ते घेत आहे. भारतीय जनता पक्षाला आठवण करून देतोय की जेव्हा या देशामध्ये मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा निर्णय हे व्ही पी सिंगच्या सरकार असताना घेण्यात येत होता तेव्हा ए बी व्ही पी भारतीय जनता पक्ष त्यांचे संघटन हे ओबीसीच्या आरक्षण नको मंडल आयोग नको या भूमिकेत होते. शेवटी निर्णय झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जे घटनात्मक दुरुस्ती झाली त्याला पण चॅलेंज करण्याचं काम छुप्या मार्गाने भाजपनेच केला होता. शेवटी सुप्रीम कोर्टाने त्या घटना दुरुस्तीला मान्यता दिली आणि काय अटी टाकली ते अट होती की क्रिमी लेअरच्या आधारावर सरसकट देऊ नका आणि इंदिरा जयसिंगच्या केसमध्ये 50% मर्यादा टाकून हे सगळे आरक्षण देण्यात आले होते. आजच्या घडीला जी लोक हे कोर्ट कचेऱ्यांचा डाव खेळताय त्याच्यामागे भारतीय जनता पक्षाचीच लोक आहे. भाजपचा एजेंडा हे गोलवलकर गुरुजीच्या बंच ऑफ थॉटमध्ये ते शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब या आरक्षणाला पण विरोध करताय. ते पण रद्द झालं पाहिजे ही भूमिका संघाची आहे. आम्हाला वाटते दुटप्पी भूमिका भाजपची आहे. एक ठिकाणी लोकांना कोर्टात पाठवायचा सुप्रीम कोर्टामध्ये चुकीची माहिती द्यायची आणि अडचण निर्माण करायचा हे खेळ भाजपने बंद केलं पाहिजे. आम्ही MBA सरकारातले सर्व घटक एक मत आहोत. बिगेर आरक्षण महाराष्ट्रामध्ये निवडणुका होऊ नये त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने प्रस्ताव पारित केलेला आहे. मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 50,000 आर्थिक मदत शासनातर्फे मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत. मात्र अमरावती महानगरपालिका हद्दीत कोरोनामुळे 567 मृत्यू झाले आहेत. मात्र चक्क 940 अर्ज आल्याने खळबळ उडाली आहे. अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये 567 लोकांचा कोविडने मृत्यू झालेला आहे आणि आता शासनाने कोविडने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकटच्या नातेवाईकाला 50,000 सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाच्या अनुषंगाने काही अर्ज आमच्याकडे प्राप्त झाले आहेत. जवळजवळ 940 एवढे ॲप्लिकेशन्स आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत. यातले 170 जे अर्ज आहेत त्यांची तपासणी करून आपण ते फॉरवर्डसुद्धा केलेले आहेत मंजुरीसाठी. आता प्रश्न असा आहे की रेकॉर्डला 567 असताना 940 अर्ज का आलेले आहेत. तर याचं कारण असं होऊ शकतं की काही लोकांनी चुकून या नागपूरच्या व्यक्तीने अमरावतीमध्ये अप्लाय केलेला असेल किंवा ह्या योजनेमध्ये अशीसुद्धा तरतूद आहे की एखादा रुग्ण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला आणि तेव्हा पॉझिटिव्ह होत आहे आणि त्यांना इथून डिस्चार्ज झाला बरे होऊन गेलेत आणि 30 दिवसाच्या आज जर मृत्यू झाला असेल तर त्यांनासुद्धा हे सानुग्रहण अनुदान मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच 567 जास्त लाभार्थी आपल्याकडे येऊ शकतात. आतापर्यंत किती रुग्णांच्या नातेवाईकांना मदत मिळाली? आपण 170 लोकांना इथून आतापर्यंत अर्ज ची शिफारस केली आहे त्यांचे योग्य असल्यामुळे. तर त्यातल्या किती लोकांना मिळाले त्याचा डेटा माझ्याकडे नाही आहे, परंतु त्यातल्या काही लोकांना अनुदान मिळालेलं आहे.
कोणालाही वीज फुकट मिळणार नाही, महावितरणाला वीज फुकट मिळत नाही, आम्ही कर्ज घेऊन पैसे भरतो त्यामुळे ग्राहकाला आम्ही कशी वीज फुकट देणार, असा प्रश्न करत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांना वीज बिलाबाबत विचारले. तुम्ही विजेचा वापर करत असाल तर तुम्हाला विजेचं बिलही भरावंच लागेल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. कन्नड, गंगापूर आणि बागडे साहेबांच्या मतदारसंघाचा पूर्ण आढावा घेतला. कृषी धोरण 2020 त्यांना समजावून सांगितलेलं आहे आणि त्या धोरणानुसारच या ठिकाणी कारवाई होईल. जे काही इश्यूज आहेत त्यांचे ते इश्यूज रिझॉल्व्ह करण्यासाठी आमच्या यंत्रणा कामी लागलेल्या आहेत. पहिल्यांदा या कृषी धोरणाअंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये 33% वाटा त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांनी जर ग्रामपंचायतीने 1,000 रुपये बिल जर भरलं पूर्ण याच्यातलं तर त्याचे 33% त्यांना त्या ठिकाणी तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च होणार. आणखी त्याच्यातले 33% हे जिल्हा स्तरावर जातील, म्हणजे इतर ठिकाणी ते मदत करायचे असेल तर तिथे सुद्धा खर्च होऊ शकतील. हे धोरण आहे आमचं. पहिल्यांदा ग्रामपंचायतींना स्ट्रेंथन करणे आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या संबंधी योजना आखणी, अशी योजना आम्ही त्या कृषी धोरणाअंतर्गत आखलेली आहे. त्या धोरणाअंतर्गत मदत केली. पण शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आधीच तर अतिवृष्टी झालेली आहे, शासनाने अतिवृष्टीच्या मोबदल्यामध्ये 5,000-7,000 रुपये दिलेत आणि त्यातही महावितरण सक्ती करतोय की एक जे बिल आहे ते भरावं. शेतकऱ्यांकडे पैसे नसताना कुठून भरावं असा त्यांचा प्रश्न आहे. काही दिवस मुदत द्यावी अशी लोकांची काही मागणी. एक लक्षात घ्या की वीज कुणाला फुकटात मिळणार नाही आणि विजेचे वापर जर करत असाल तर विजेचं बिल तुम्हाला भरावं लागणार आहे. आणि कारण महावितरण काही वीज फुकटात विकत घेत नाही किंवा त्यांना कंपन्या फुकटात वीज देत नाही. ज्या कंपन्या वीज निर्माण करतात त्यांना कोळसा घ्यावा लागतो, त्यांना बँकांचे कर्ज घ्यावे लागतात, त्यांना पैसा द्यावा लागतो. महावितरणकडे जर पैसेच नाही राहतील तर मग महावितरण बंद होऊन जाईल आणि राज्यामध्ये मग महावितरण काम करणार नाही तर खासगी कंपन्या या ठिकाणी उतरतील. तर तुम्हाला जर खासगी कंपन्या उतरवायच्या असतील तर उतरवा, मला काही हे नाही, तो राज्य सरकारचा निर्णय राहणार. परंतु राज्याचा ऊर्जा मंत्री येणार त्याने मी एवढंच सांगेन की शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांची मला जाण आहे आणि वीज ग्राहकांच्या प्रश्नांची सुद्धा जाण आहे. त्यामुळं अनेक उपाययोजना मी या ठिकाणी केलेल्या आहेत. मी ज्यावेळेला संपूर्ण देशामध्ये कोळशाच्या अभावी वीज बंद पडली, लोडशेडिंग इतर राज्यात झाले, मी आपल्या राज्यात होऊ दिलेलं नाही लोडशेडिंग. जेव्हा करोना आला, लॉकडाऊन झालं, त्याही काळात 24 तास वीज दिली आणि चांगली वीज दिली. महापूर आला, अतिवृष्टी झाली, त्याही काळामध्ये लवकर जाऊन धावत जाऊन त्यांच्याकडचे कनेक्शन्स आम्ही रिस्टोर केले. जळगाव जिल्हा दूध संघाच्या नवीन शीतकरण आणि दूध प्रक्रिया प्लांटचे आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. लोकलच्या प्रवासात महिलांसाठीच्या डब्यांमध्ये होणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी या डब्यात CCTV कॅमेरे बसवण्याचे काम करण्यात येईल, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. तर क्या बताएंगे, ये जो उपक्रम है, जो प्रस्ताव जो है वो आगे किया गया है, लेडीज रो के लिए, उसके बारे में थोड़ी सी जानकारी दीजिए. महिला सुरक्षा पे जो सेंट्रल रेलवे का जो काम चल रहा है उसमें लोकल ट्रेनों में जितनी भी महिला कोच है, अभी इससे पहले मात्र 189 कैमरे 189 लगे हुए थे. अभी हम लोगों ने आगे प्रस्ताव बना के 580 कैमरे और लगभग लगने हैं. उससे सारी महिला कोचेज जो सेंट्रल रेलवे लाइन में चल रही है वो कैमरे से कवर हो जाएगा. ये प्रस्ताव जनवरी से प्रारंभ होगा और जितने जल्दी हो सके 2-3 महीने की प्रक्रिया में इसको लगा लिया जाएगा. कळवा पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसांपासून जबरी चोरीचे व चेन स्नॅचिंगचे प्रमाण वाढत असल्याने पोलीस उपायुक्त ठाणे शहर यांनी वाढत्या जबरी चोरीच्या गुन्ह्यावर अंकुश निर्माण करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याबद्दल एक टीम तयार केली होती सिनियर PI आव्हाड साहेब यांनी, तसेच क्राईम PI आजगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे PSI कवळे, त्याचा स्टाफ DB सगळा यांना नेमून मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्याकडे लक्ष द्यायला सांगितलं होतं. त्यावरून त्यांनी ज्या ठिकाणी मंगळसूत्र चोरीचे गुन्हे झालेत अशा ठिकाणचं CCTV फुटेज, आमचे काही जे गुप्त बातमीदार आम्हाला माहिती देणार आहे, अशाशी चर्चा करून एक इसमाला अटक केलं आहे. त्याचं नाव आहे शंकर राजकुमार प्रताप उर्फ कांबळे, तो राहणार कळव्याचाच आहे. त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून 3 गुन्हे त्याने केल्याचे कबूल केलेले आहे आणि 3 गुन्ह्याचा एकूण
138,000 रुपये का माल हस्तगत के लिए त्याच्याबरोबर त्याचा एक साथीदार जो मोटरसायकलवर बरोबर असायचा तो हिप्पो उर्फ गणेश याला अजून अटक झालेली नाही आहे. त्याला अटक झाल्यानंतर अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत कळवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 7 गुन्हे मंगळसूत्र चोरीचे झाले आहेत. त्यापैकी 5 गुन्हे डिटेक्ट केले आहेत. त्याच्यामध्ये चोरीस गेलेला पूर्ण माल आम्ही हस्तगत केलेला आहे. सर हे जे गुन्हेगार होते त्यांच्या आत्तापर्यंत तरी जो हे आहेत शंकर प्रताप याच्यावर काही गुन्हे वगैरे आमच्याकडे इथं जवळपास तरी दाखल नाही आहेत. हिपोवर काहीतरी गुन्हे दाखल आहेत अशी माहिती मिळते आहे. दोघांच्याबद्दलची खात्री केली जाईल. यांना अजून काही गुन्हे केलेत का त्याबद्दल माहिती घेतली जाईल आणि पुढील कारवाई केली जाईल. ओके. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर हिंगोलीत ओबीसी बांधवांच्या वतीने हिंगोली परभणी व हिंगोली रिसोड हे दोन्ही महामार्ग अडवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वारंवार वेळ मागत आहे त्याच्यामुळे आजही वेळच मागितली. वेळ मागण्याच्या अलावा सरकार कोणतंही दुसरं पाऊल उचलत नाही. त्यामुळे आज ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर हिंगोलीसह महाराष्ट्रात रस्त्यावर उतरलेला आहे. आमचा एकच मागणी आहे की सरकारनं वेळ न मागता इम्प्रिकल डाटा लवकरात लवकर जमा करून कोर्टामध्ये दाखल करावा जेणेकरून आज जी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवली नगरपंचायत निवडणुका हे ओबीसी आरक्षण बिना होत आहेत त्या समोरील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार नाहीत एवढीच आमची मागणी आहे. ठाण्यातील भीमनगर परिसरात काही नागरिकांना बिबट्या फिरत असल्याचे दिसून आल्याने तेथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील लवळ गावात सध्या वानरांची दहशत पसरली असून कुत्र्यांच्या पिल्लांना वानर झाडावर नेताना झालेल्या झटापटीत आतापर्यंत 150 अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ माजली आहे. माजलगाव तालुक्यातील लवळ येथे जे वानराकडून कुत्र्याचे पिल्ले मारले जात आहेत ते काय ते पिसाळलेले वानर नाही तर त्यांच्या नकळतपणे ते कृतीतून ते मारले जात आहेत. त्याचं कारण असं आहे की माकड किंवा वानर हे कुठलाही सस्तन प्राणी असतील त्याची पिल्लं असतील त्यांच्या अंगावरील जी केस आहे त्याच्यामध्ये असणारे लिखा वा किंवा पिसवा यांना खाण्यासाठी ते त्याच्या जवळ जात असतात आणि त्यांच्या केसातून ते निवडून ते असे खात असतात. हे त्यांची सवय आहे नैसर्गिक आणि या नैसर्गिक सवयीमुळेच ते त्या कुत्र्यांच्या पिल्लांच्या जवळ जातात त्याला घेतात आणि वर झाडावर किंवा गच्चीवर नेतात आणि ते करत असताना त्यांच्या नकळतपणे ते पिल्लं खाली पडतात आणि त्यातून त्यांचा मृत्यू होतो. मात्र ते पिसाळलेले वानर नसून त्यामुळे ग्रामस्थांनी त्याला घाबरू नये किंवा त्यांना काही उपद्रव करू नये आणि जर काही वाटतच असेल तर जवळच्या वन विभागाला तशी कल्पना देऊन तर ते येतील आणि ते वानरांना पकडून घेऊन जातील. त्यामुळे ग्रामस्थांनी वानरांना वाढत्या महागाईमुळे जनसामान्यांचे कंबरडे मोडले असून या महागाईच्या विरोधात सांगलीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जनवादी महिला संघटनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या देशामधल्या राज्यामधल्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ ठरले आहे. पेट्रोलचे दर वाढताना दिसत आहेत, डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत, घरगुती सिलेंडरचे दर वाढताना दिसत आहेत, खाद्यतेल डाळी यांचे दर वाढताना दिसत आहेत आणि यावर सरकारचं कुठलंही नियंत्रण नाही. म्हणून आज या ठिकाणी आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जनवादी महिला संघटनेच्या वतीनं निदर्शनं केलेली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड तेलाचे दर कमी झाले तरीसुद्धा केंद्र सरकार पेट्रोल डिझेलचे दर कमी करत नाही. गॅसचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये दर कमी झाले तरी पण गॅसच्या दर भारतामध्ये कमी होत नाही आणि सरकार या जे कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांच्या बाजूचं धोरण घेत आहे आणि त्यांचा फायदा कसा होईल याकडे पाहत आहे. आमचं म्हणणं असं आहे की सरकारनं कंपन्यांच्या फायद्याच्या ऐवजी या देशातल्या जनतेचा फायदा पाहावा आणि असं जर झालं नाही तर येत्या निवडणुकीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल जनवादी महिला संघटना असेल हे या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले
खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। भारताने 1971 मध्ये 16 डिसेंबर या दिवशी पाकिस्तान विरुद्ध हे युद्ध जिंकले। त्याच्या दुसऱ्याच वर्षापासून म्हणजे 16 डिसेंबर 1972 या दिवसापासून भारतात विजय दिन साजरा केला जातो। या दिनानिमित्त वर्धा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सायंकाळी 6 अमर जवान रॅली काढण्यात आली। सदस्य आणि या भारतीय सेनेचा एक मेंबर 1971 साली भारत पाकिस्तानचं जेव्हा युद्ध झालं, ज्या पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे भारतात पाकिस्तानचे दोन हिस्से होते, तर त्या भारत बांगलादेशला स्वतंत्र करण्यासाठी इंदिरा गांधींनी हा युद्ध केलं। या युद्धामध्ये आपला प्रचंड विजय झाला व आपण पाकिस्तानचे दोन तुकडे करून एक बांगलादेश तयार केला। एवढी मोठी आपण उपलब्धी या कमी याच्या वेळामध्ये कमी शस्त्रास्त्रासह कमी कॅज्युअल्टी, कमी सैनिकांचं मरण कमी झालं, वीरमरण कमी झालं आणि आपल्याला हे मोठी विजयश्री हासिल झाली। त्या दिवसाचं निमित्त साधून आम्ही 16 डिसेंबर म्हणजे आजच्याच दिवशी, आजच्या 50 वर्षापूर्वी हा सुवर्ण महोत्सव साजरा केला। यानिमित्त आमचे सहकारी कर्नल चौडे साहेब, माझे सहकारी अस्ती साहेब, पेटे साहेब, फुटे साहेब आणि भरपूर काही आमच्या सैनिकांनी सहभाग घेतला। कारण वर्धा जिल्ह्यात भूतोनं भविष्यातील अशा सुंदर रॅलीचे आयोजन केले। या रॅलीमध्ये सर्व एअरफोर्स, नेव्ही, आर्मी, BSS आणि नागपूर गुन्हे शाखेने दिल्लीहून नागपूरला आलेल्या प्रतिबंधित सुपारीच्या ट्रकवर कारवाई करत सुपारी जप्त केली। गुप्त माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेचे DCP चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात युनिट 3 लकडगंज परिसरातील ट्रान्सपोर्ट प्लाझा इथे सापळा रचला व दिल्लीहून येणाऱ्या ट्रकला थांबवून त्याची तपासणी केली असता ट्रकमध्ये सुपारीच्या 350 गोण्या असल्याचं पोलिसांना आढळलं। नागपुरात बिनशर्त कामावर परतण्याची तयारी दाखवूनही कामावर न परतणाऱ्या ST कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची तयारी ST महामंडळ करत आहे। नागपूर मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गुरुवारी धरमपेठ, धंतोली व आशीनगर झोनच्या विविध परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई करत 3 सामान जप्त केले। बिबट्याची शिकार करत मध्यस्थ्याच्या मदतीने कातडी विक्री करणारा मुख्य आरोपी रामा फरार असून वर्धा वनविभागाचं पथक पोलिसांच्या मदतीने रामाचा शोध घेत आहे। वर्धा इथे आम आदमी पक्षाद्वारे जलप्राधिकरण कार्यकारी अभियंता कार्यालयात चेतावणी देण्यात आली आहे की शहरातील खड्ड्यांची समस्या लवकरात लवकर सोडवण्यात आली नाही तर पक्षातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात येईल। नगरपरिषद सीओला मुख्याधिकारी त्याचप्रमाणे प्राधिकरण विभाग यांना वारंवार म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 7-8 महिन्यापासून आपला फॉलोअप चालू आहे। या संदर्भात पेपरवाईज सुद्धा झाले, सोशल मीडिया सगळीकडे झाले। दांडेकर साहेब आमचे या डिपार्टमेंटचे इंजिनियर आता परवाच्या दिवशी सोमवारला तिथे साईडवर जाऊन आले, त्यांनी पाहणी केली, त्यांनी सांगितलं बुधवारपासून काम सुरू करतो। तर बुधवार आमचा लुटून गेला, आम्ही त्यांना त्याच दिवशी अल्टिमेटम दिलं, गुरुवारी आम्ही तुमच्या कार्यालयामध्ये येऊ। आज अनायचे कार्यकारी अभियंता चंद्रिका पुरी यांच्यासोबत भेट झाली, त्यांनी सुद्धा आश्वासन दिला की आम्ही उद्यापासून डेफिनेटली स्टार्ट करू आणि आम्ही त्यांना सांगितलं का उद्यापासून जर तुम्ही स्टार्ट जर केलं तर आम आदमी पार्टीच्या वतीनं, शहर समितीच्या वतीनं आम्ही उद्या या कार्यालयामध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करू, सत्याग्रह पद्धतीने सत्याग्रह मानू आणि जो न्याय वर्धेतील जनतेला तो आम्ही न्याय मिळवून देऊ। आणि जे गेल्या 3 जे गटार योजना आहे म्हणजे त्या गटारात त्या गटार योजना म्हणजे भंडारा
जिल्ह्यातील धरणगाव मध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असून जिल्ह्यातील अनेक गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. 6 डिसेंबर रोजी सायंकाळी कोर्ट विद्यमान उच्च न्यायालयाने ओबीसींविरोधात जो निर्णय दिला तो खूप चुकीचा निर्णय आहे. ओबीसींना राजकारणातून संपविण्याचा डाव केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्हीचा आहे. केंद्र शासनाने इम्पेरिकल डाटा न दिल्यामुळे हा ओबीसीचा आरक्षण संपुष्टात आला असा राज्य शासन आरोप करत आहे. पण राज्य शासनाने आतापर्यंत कोणतेही पाऊल उचलले नाही की ओबीसींच्या राजकारणातील आरक्षण संपुष्टात येईल याच्याबद्दल अजूनपर्यंत कोणतेही उपाययोजना केली नाही आणि कोर्टामध्ये इम्पेरिकल डाट्याबद्दल काहीही सादर केला नाही. आणि इम्पेरिकल डाट्याची गोष्ट करतात तर इम्पेरिकल डाटा हा 6 ते 7 दिवसात पूर्ण मिळू शकतो. कारण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायती ह्या ऑनलाईन झालेल्या आहेत आणि डाटा ऑपरेटर तिथं बसलेला आहे. डाटा ऑपरेटर हा पूर्ण माहिती देऊ शकतो परंतु शासनाने कोणत्याही प्रकारची काळजी न घेता ओबीसींना संपवण्याचा कट रचला आहे. महाविकास आघाडीने इम्पेरिकल डाटा 7 दिवसाच्या आत गोळा करून सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करावा आणि ओबीसींना न्याय मिळवून द्यावा अशी आमची ओबीसी बांधवांची मागणी आहे. आणि ओबीसींचा आरक्षण जर रद्द झाला तर आम्ही सर्व ओबीसी रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू आणि निवडणुकांवर. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होणारी 25वी धम्म परिषद अतिशय साध्या पद्धतीने व कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करत पार पडणार असल्याची माहिती बौद्ध धर्म परिषदेच्या वतीने देण्यात आली. भिक्खू संघ मुंबई आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई महानगरातील अतिशय पवित्र तीर्थस्थान तीर्थ बौद्ध धर्माची विरासत काणे गुंफा या ठिकाणी येत्या 19 डिसेंबर 2021 सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ह्या परिषदेच्या माध्यमातून बुद्ध लेण्याचं संवर्धन व्हावं, बुद्ध लेण्या सुरक्षित राहाव्यात आणि त्याचबरोबर बौद्ध धम्माचा इतिहास सर्वांना कळावा ह्या प्रमुख उद्देश लक्षात ठेवून ह्या धम्म परिषदेमध्ये जे काही उपासक उपासिका येणार आहेत त्यांना बौद्ध धम्मासंदर्भात विशेष माहिती देण्यात येईल. आणि कानेरी गुंफा हे कोणी निर्माण केली, कोणत्या राजाने निर्माण केली, तिथे भिक्षू वास्तव्य करत होते, त्या भिक्षूंना ती दान करण्यात आलेली आहे हा इतिहास पत्रकारांना सुद्धा माहीत नाही, जनतेला सुद्धा माहीत नाही, नागरिकांना सुद्धा माहिती नाही. इत्थंभूत माहिती सर्वांना व्हावी आणि जो काही खरा इतिहास कानेरी गुंफा आहे सर्वांना कळावा आणि त्याचबरोबर जे त्याचं नष्ट झालेलं गतवैभव आहे ते पुन्हा परत त्यांना मिळावं या भावनेतून या उद्देशातून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि भिक्खू संघ मुंबईच्या वतीने गेल्या 24 वर्षापासून या धम्म परिषदेचं आयोजन केले जाते. या वर्षी सुद्धा ही 25वी धम्म परिषद होत आहे हे जनतेला सर्वांना कळावं याकरिता आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली. माझ्या समवेत दलाई लामांचे महाराष्ट्राचे प्रमुख शिष्य भंते लामाजी हे सुद्धा उपस्थित आहेत. त्याचबरोबर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे मुंबईचे अध्यक्ष धम्म परिषदेचे प्रमुख धम्म अतिथी माननीय नाना भिसे सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि धम्म परिषदेची माहिती आपल्या सर्वांना व्हावी त्याकरिता जी ही प्रेस या ठिकाणी आयोजित केली. थँक्यू. तो पहली बात तो आप सभी पत्रकार जो बांधु है उनके लिए हम सर्वप्रथम मंगल मैत्री देते हैं. और ये जो परिषद लेने का जो उद्देश्य और जितना जो आने वाला जो परिषद में आने वाला जो भिक्षु संघ है तो हमने अभी फिलहाल 200 बंती जी ने शांति रत्न बंती जी ने बताया कि 200 लोग आने वाला है. आपने अंदाज किया है कि भिक्षु 200 आएंगे पर हमने बहुत सारे जहां स्टेट वाइज हमने इनविटेशन दिया है
तो उनको हमने अपने तरफ से तो हमने उनको इनविटेशन दिया, वो आना है कितना आते अभी तो हम वो अंदाज नहीं कर सकते। फिर एक अंदाज बोले तो हमने 200 के अंदाज निकाले। तो अभी जो आने वाला लोगों को ये जो भिक्षु संघ के द्वारा हम जो हमारा जो देश की विरासत है उसको जानकारी जरूर होना चाहिए, इसके लिए हम जो धम्म परिषद हर साल करते आए। तो यही उद्देश्य प्रपोजल यही है प्रपोज अपना कि आगे जाके लोगों को जो पुरातन जितना भी है जिसको कहता है आर्कोलॉजी डिपार्टमेंट, तो उनको हमको मालूम करके देना है उनको कि ये जो विरासत है ये विरासत बौद्ध धर्म लोगों को है, बौद्ध समाज की है, ये जो देश की लोगों का संपत्ति है, ये संपत्ति आप सब अपने समझ के उसको भी बचाना चाहिए। ये उद्देश्य से हर साल हम ये धम्म परिषद करते हैं। ये धम्म परिषद है 25 धम्म परिषद है, और भी जितने हम यही करने जा रहे हैं जितना हो सके। हम तो लड़ाई झगड़ा तो नहीं कर सकते, हमारा एक भिक्षु संघ के एक ही रहता है कि एक शांत, बुद्ध ने जिस प्रकार से हम लोग को सिखाया शांतता से जो भी है वो करना चाहिए। इसीलिए हम लोग परिषद के द्वारा से हम ये चीज को हम आगे लोगों को सामने दिखा रहे समझाने को। ये हमने कोशिश किया जो भी है उनके हर साल के जो कमतरता है उसको हम पूर्ति करने के लिए पूर्तता करने के लिए कोशिश किया है कि अभी गया टाइम में पानी ये बराबर नहीं था, ये भी ये साल में जाना चाहिए, पहले गाड़ी का समस्या था वो समस्या भी ये साल में हम करके जा रहे हैं कि जितना हो सके हम कोशिश करके जा रहे हैं, हर बात इम्प्लीमेंट करके जा रहे हैं। तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच, उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह। बघत रहा VKB News। नमस्कार।